नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल में आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, फळपीक विमा योजना आंब्याबहार सन 2021-22 चा मंजूर झालेला आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार आहे। तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। 13 मार्च 2023 रोजी फळपीक विमा योजना आंब्याबहार ₹2,59,04,205 ही रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा GR आलेला आहे। तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही राबवण्यात येत आहे। तर विविध हवामान धोक्यामुळे फळपिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट सुद्धा होते। या पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते। या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना 21-22, 22-23 आणि 23-24 या 3 वर्षांमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई आंब्याबहार 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून HDFC युगो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या कंपन्यामार्फत संदर्भक्रमीन शासन निर्णयान्वये हा राबवण्यात आलेला आहे। तर आता आपण या ठिकाणी शासन निर्णय पाहूया। तर या ठिकाणी शासन निर्णय आहे, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंब्याबहार सन 2021-22 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी 2,59,04,205 इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी उपलब्ध करून देण्यास शासनाची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। तर ही आंब्याबहार हंगाम सन 2021-22 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामासाठी अनुदेय असणार नाही। म्हणजे सन 2021-22 करता हा जो पीक विमा आहे हा मंजूर झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण GR होता। अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा।